हनुमान जयंती निमित्त उद्या राज्यात राजकीय वातावरण तापण्याची शक्यता। पुण्यात मनसे राष्ट्रवादीकडून महाआरती तर दादरमध्ये शिवसेनेकडून महाआरतीचं आयोजन। उद्या मुख्यमंत्र्यांनी हनुमान चालीसा वाचावी, अन्यथा मातोश्री बाहेर हनुमान चालीसा पठण करणार। रवी राणा यांचं आव्हान, हिंमत असेल तर येऊन दाखवा, पेडणेकरांचा इशारा। काही जणांमुळे सामाजिक ऐक्य धोक्यात येण्याची भीती, शरद पवारांचं विधान। फडणवीसांच्या टीकेचा आनंद घेतो, पवारांची मिश्किल टीका। तर पुरंदरेंनी जेम्स लेनचं कौतुक केलं होतं, मनसेच्या पत्राला पवारांचं उत्तर। ठाण्यातल्या मुंब्र्यामध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचं आंदोलन, लाऊडस्पीकरला हात लावला तर सोडणार नाही, पीएफआयचा इशारा। उद्धव ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकरांच्या कंपनीमध्ये 29 कोटींचा मनी लॉन्डरिंगचा घोटाळा, सोमय्या यांचा नवा आरोप। तर सोमय्यांनी 100 कोटींचा टॉयलेट घोटाळा केला, राऊतांचा आरोप। साताऱ्यानंतर पुणे कोल्हापूर पोलीसही गुणरत्न सदावर्तेंना अटक करण्याची शक्यता। तर छत्रपतींच्या वारसांबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी सदावर्तेंना 4 दिवस पोलीस कोठडी। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।